समोर तुम्हाला काही काड्या दिसत आहेत पहा चौरसामध्ये काही काड्या तर वर्तुळात काही काड्या आहेत चला आपण मोजू आता मोजूयात चौरसामध्ये सात काड्या आहेत आता वर्तुळातील मोजू वर्तुळामध्ये एकूण सहा काड्या आहेत आता आपण चौरस आणि वर्तुळातील सर्व काड्या एकत्र करून समोर असलेल्या त्रिकोणात ठेवूयात आता त्रिकोणातील सगळ्या काड्या एकत्र करून मोजूयात चालेल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा आणि तेरा अगदी बरोबर तेरा काड्या या त्रिकोणात आहेत या सगळ्या एकत्र केल्यावर तेरा काड्या आहेत हे आपण आता लिहूयात पण एक लक्षात असू द्यात हं एककाच्या घरात नऊ पेक्षा मोठी संख्या लिहिता येत नाही दहा किंवा दहाच्या पुढील अंक आपण दोन घरात मिळून लिहितो दशकाच्या घरात जितके दशक पूर्ण आहेत ती संख्या लिहितो आणि उरलेली संख्या एककाच्या घरात लिहितो म्हणूनच तेरा काड्यातून दहा काड्यांचा एक गठ्ठा तयार करूया आणि समोरील दशकाच्या घरात ठेवू आणि राहिलेल्या तीन काड्या सुट्ट्या एककाच्या घरात आता दशकाचा एक गठ्ठा आणि तीन सुट्ट्या काड्या म्हणजेच सर्व काड्या मिळून एक दशक आणि तीन एकक होतात आपण संख्या वाचन करायला शिकलोत बरोबर आता आपण चौकोनातील दशक म्हणजे एक एकक म्हणजे तीन म्हणजेच आपण तेरा असं लिहिणार मुलांनो हे पहा ठोकळे या ठोकळ्यांच्या सहाय्यानं तुम्ही पिरामिड बनवताना तसंच हे ठोकळे लाल रंगाचे आठ ठोकळे आणि पिवळ्या रंगाचे नऊ ठोकळे आहेत नीड बघा आता आपल्याला सर्व ठोकळ्यांचा मिळून एक पिरामिड करायचा आहे बर तो कसा करायचा ते ठरवायला एकूण किती ठोकळे आहेत ते माहिती पाहिजे चला आपण आता एकत्रच मोजूयात आणि हो तुम्ही देखील माझ्याबरोबर म्हणा बर का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा मुलांनो लाल रंगाचे आठ ठोकळे आहेत म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि पिवळ्या रंगाचे नऊ ठोकळे म्हणजे कसं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अगदी बरोबर हे सगळे मिळून सतरा ठोकळे आहेत पण परत एकदा सतरा लिहिण्यासाठी यातील दहा ठोकळे आपण एकत्र करूयात हे एकत्र केलेले दहा ठोकळे म्हणजे दहा एकक म्हणजे काय झालं एक दशक आणि उरलेले सात म्हणजे सात एकक समजलं आपला पिरामिड झाला की तयार मुलांना आपण आत्तापर्यंत एककांच्या बेरजा बघितल्या बरोबर आणि त्यासाठी आपण एक तक्ता बनवला आता आपण दहापेक्षा मोठी बेरीज येईल अशी उदाहरणं बघितली आता आपण बघूया की अशा पेक्षा अधिक बेरजा कोणत्या संख्यांच्या येतात आणि त्याचं उत्तर काय असतं बघूयात चला लाल रंगातील बेरजा या दहा किंवा पेक्षा मोठ्या आहेत त्या दोन अंकी संख्या आहेत आता आपण दोन अंकी दोन संख्यांची बेरीज करूयात म्हणजे उदाहरणार्थ तेरा अधिक बाराची बेरीज म्हणूनच दोन दशक आणि पाच एकक अशी बेरीज येते समजा बेरीज करायच्या संख्यांच्या एककाच्या अंकांची बेरीज दहा किंवा त्यापेक्षा मोठी आली तर अशी बेरीज करणं सोपं आहे आता आपण एक काम करूया हे सगळं उदाहरणाने समजून घेऊ शिवमजवळ छप्पन्न म्हणजेच पाच दशक आणि सहा एकक चॉकलेट आहेत आणि रुद्रजवळ अठ्ठावीस म्हणजेच दोन दशक आठ एकक चॉकलेट आहेत शिवा आणि रुद्र यांनी ही चॉकलेट एकत्र केली तर दोघांकडे मिळून किती दशक आणि किती सुट्टी चॉकलेटं राहतील हेच आपण दशक आणि एककाच्या घरात करूयात म्हणजेच सहा एकक अधिक आठ एकक किती झाले बरोबर चौदा एकक छप्पन्न अधिक अठ्ठावीस चौदा हे असं है लिहायचं नाही चौदामधील एक दशक हा दशकाच्या घरात टाकता येईल या चौदा एककामधील दहा चॉकलेटं एकत्र करून ते आपल्याला दशकाच्या घरात टाकता येतील कारण एककाच्या घरात नऊ पेक्षा जास्त संख्या ठेवू शकत नाही दहा चॉकलेटं बाजूला काढली आणि आता चार एकक तसेच राहतात आता एककामध्ये तयार झालेला दशक दशकाच्या घरात न्यायला हवा होता ना आता दशक पाच अधिक दोन अधिक एक बरोबर आठ झाले शिवम आणि रुद्र या दोघांकडे मिळून आठ दशक आणि चार एकक चॉकलेटं आहेत म्हणजेच चौऱ्याऐंशी आठ दशक आणि चार एकक किंवा चौऱ्याऐंशी चॉकलेटं आहेत मुलांनो आपल्याला एक गोष्ट कळली की एककांची बेरीज दहा किंवा दहापेक्षा जास्त आली तर त्यातील दहाचा गठ्ठा बाजूला काढायचा म्हणजे एक दशक झालं आणि म्हणून तो एक दशकाच्या बेरजेत मिळवायचा यालाच हातचा म्हणतात समजलं मुलांना दुकानातून आईनं सत् सत्तावीस रुपयांची एक वही आणि अडोतीस रुपयांचं एक पुस्तक खरेदी केलं मला सांगा आईने दुकानदाराला एकूण किती रुपये दिले असतील बघा सत्तावीस रुपये म्हणजेच दोन दशक सात एकक आणि अडोतीस रुपये म्हणजे तीन दशक आणि आठ एकक बरोबर म्हणजे सात एकक आणि आठ एकक या दोघांची बेरीज करायची आधी आपण एककांची बेरीज करूयात आणि आता बेरीज करताना सात अधिक आठ म्हणजे सातच्या पुढे आठ बोटे मोजा सात मनात मोजा आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजेच सात एकक आणि आठ एकक मिळून पंधरा एकक होतात म्हणजे एक दशक आणि पाच एकक आता हा एक दशक जो आहे तो बेरजेमध्ये लिहायला हवा त्यासाठी दशकाच्या स्थानाच्या वर एक रांग करूयात आणि त्या घरात एक लिहूयात आणि मग हे सगळं एकत्रित बेरीज करूयात त्यातील एक दशक म्हणजे हातचा झाला तरच दशकाच्या घरात ठेवूयात चला आता आपण दशकाची बेरीज करूयात एक अधिक दोन अधिक तीन बरोबर सहा दशक होतात म्हणजेच दुकानदाराला एकूण पासष्ट रुपये म्हणजे सहा दशक आणि पाच एकक द्यावे लागतील आता नोटा आणि एक रुपयांची नाणी घेऊन या बेरजेचा आपण खेळ खेळूयात अजून एक उदाहरण सोडवू पंचवीस रुपये आणि सत्तेचाळीस रुपये मिळून किती होतील सांगा बरं दहाच्या दोन नोटा आणि एक रुपयाची पाच नाणी आणि सत्तेचाळीस म्हणजे किती बरं दहाच्या चार नोटा आणि एक रुपयाची सात नाणी पाच आणि सात एकूण बारा नाणी दाखवायची म्हणजे एक दशक आणि दोन एकक म्हणून दहा नाण्यांसाठी एक दहाची नोट घ्यायची दहाच्या नोटा आपण आता एकत्र मोजूयात दोन अधिक चार अधिक एक बरोबर सात आता दहाच्या सात नोटा आणि एक रुपयाची दोन नाणी इतके रुपये होतील म्हणजे किती बरं बहात्तर सत्तर आणि दोन होतील आपण काय शिकलो एककाच्या घरात नऊ पेक्षा मोठी संख्या ठेवत नाहीत दहाच्या पुढील अंक दशकाच्या घरात लिहिला जातो एककांचे बेरीज दहाच्या पुढे जात असेल तर एककातील दहाचा दशक करावा बेरीज करताना एक नवा दशक तयार झाला यालाच हातचा म्हणतात करून तर पहा चित्र काढून बेरीज करा पाच माळा चार फुलं आणि तीन माळा नऊ फुलं एकूण फुलं किती त्यांच्या किती माळा तयार होतील आणि किती फुलं सुटी राहतील चार दहाच्या नोटा आठ एकची नाणी आणि तीन दहाच्या नोटा आणि सात एकची नाणी एकूण किती रुपये झाले किती दहाच्या नोटा आणि किती एकाची नाणी